मित्रांनो या इथे ठिकाण इथे पाणी येतं तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो मगाशी झाले आमचे आंबे काढून आम्ही त्यानंतर मस्त जेवलो वगैरे बसलो होतो तर माझ्या भाचा वाचीना जेवढे पण होते त्यांना आला होता कंटा तर ते म्हटले की मामा आपण कुठेतरी बाहेर जाऊया असं गावात राऊंड मारला आता सध्याला तरी आम्ही राऊंड मारतोय तर हे बघा मी दाखवतो माझ्यासोबत गुणगुण आहे सार्थक आहे साक्षी समूह विघ्नेश आणि शुभम आणि संकेत पुढे गेलेत तर चला आपण असाच फेरफटका मारूया गावामध्ये आमच्या गावातला रोड इथून एस टी जाते तर इथे वरती शाळा आहे आणि हा रोड तर आता कोरोनामुळे एस टी वगैरे येत नाही कारण की सर्व संगमेश्वर बंदच आहे पूर्ण बंद करून दिले नाहीतर एस टीचे तीन टाईम आहेत सकाळी 9 वाजता येते दुपारी 1-1.5 वाजता येते आणि त्यानंतर संध्याकाळी 4:45 एस टी येते तीनच एस टी आहेत जर आम्हाला म्हणजे वरती यायचं असेल तर नाहीतर मग अदरवाईज तुम्ही रिक्षा करून येऊ शकता तर आता सध्याला तरी गावी पण एवढं कोणाकडे व्हीकल नाही आहेत त्यामुळे रस्ता वगैरे एकदम सुमसाम आहे तर फिरतं आम्ही असंच राऊंड मारतोय त्यांना मी आता तिथून खाली असंच फिरवेल सभागृह दाखवेल आमचं म्हणजे आमच्या गावचं सभागृह त्यानंतर तिकडे पन्नल करून एक जागा आहे तिथे थंड पाणी भेटतं म्हणजे वर्षाच्या 12 महिने तिथे कंटिन्युअस पाणी असतंच आणि ते पण एकदम थंड आणि ते एकदम दगडातून पाणी येतं नॅचरल पाणी नॅचरल थंड पाणी तर ते आपण आता बघायला जाणार आहे तर सध्याला आपण सभागृह बघूया त्यानंतर तिकडे जाऊया चला संकेत मजा येते मजा येते मजा येते का तुला हा ना इच्छाले साईडला मग तुम्हाला येऊन कसं वाटतंय गावी मजा येते ना संकेत तुला कसं वाटतंय गावी येऊन बाबा मस्त मस्त मजा येते ना हा मजा करूया आता सभागृहाकडे जाऊया आणि तुम्हाला मी सभागृह दाखवतो आमचं हे बघा मित्रांनो आमच्या गावातलं सभागृह आपण आता आतमध्ये जाऊया हो चला रे आतमध्ये येऊ चला तर हे आमच्या गावचं सभागृह इथे मे महिन्यात सर्व फंक्शन होतात हे गणपतीचं मंदिर आणि हे आतमध्ये आतमध्ये सत्यनारायणाची पूजा असते आणि इकडं त्यानंतर जेवण असतं जेवण झाल्यानंतर रात्रीचं जेवण झाल्यानंतर इकडे नमन असतं फुल मे महिन्यात एन्जॉय होतो पण ह्या टायमीची पूजा झाली ती एकदम साध्या पद्धतीत झाली कारण की कोरोनामुळे त्यामुळे नाही तर दरवर्षी खूप मजा येते आपण आता मंदिरात पाय पडूया पाठीमागे गणपती बाप्पाचं मंदिर आहे चला गणपती बाप्पा चला हे आमचं मंदिर संपूर्ण कसं वाटलं तुम्हाला आमचं सभागृह कमेंटद्वारे नक्कीच कळवा आता आम्ही चालू तिकडे मंदिरवरती जिथे वर्षाच्या 12 महिने थंड पाणी असतं म्हणजे वर्षाच्या 12 महिने तिथं पाणी येतच असतं दगडांमधून तर चला आपण आता तिकडे जाऊया चला रे बघितलं का चला काय मस्त व्ह्यू आहे मित्रांनो बघा माझ्या गावचा पूर्ण झाडच झाड सारी बाजूने झाडच झाड हे बघा हा जो समोरचा व्ह्यू आहे ना मला खूप आवडतो तो आता आपल्याला तिकडेच जायचं आहे तिकडेच पुढे शिवाड निघते पंडळीवर जायची तर चला आपण तिकडे जाऊया चला पावसाळ्यात तर खूप मजा येते पूर्ण सगळं भरलेलं असतं मासे तर मित्रांनो
मगाशी आपण इथून खाली आलो इथून आणि इकडे गेलो होतो। आता आपण इकडून सरळ इकडे खाली चाललोय। हो इथून आहे, तर इथून पुढे तिकडे आहे। तर चला जाऊया आपण, चलो इकडे। मगाशी आपण पाठीमागून आलो आणि तिकडे गेलो होतो त्या साईडला। आता खालून आलो राऊंडवरून, आता इकडे लेफ्ट साईडला पुढे आलो। तर इथून पुढे मस्त पाणी लागतं। चला आपण आता इथे गेल्यावरती शूट करूया, बघा सगळी लाईनी चालले। मित्रांनो, या इथे ठिकाण, इथे पाणी येतं, तुम्हाला दाखवतो। तिथूनच वर्षाच्या 12 महिने कंटिन्युअस पाणी असतं, एकदम स्वच्छ पाणी, थंड पाणी। चला आपण पिऊन घेऊया। ते बॉटल दे ना विघ्नेश। फ्रीज सारखे लागते, चव पण वेगळी एकदम। पहिला आहे ना स्टार्टिंगला, जेव्हा पाणी 1 महिन्यात विहिरीला पाणी असेल ना, तेव्हा आम्ही अंडे घेऊन सर्व घरापासून इकडे यायचो पाणी भरायला। मग इथून घरी पाणी न्यायचो, तेव्हा खूप हालत बेकार व्हायची। पण आता विहीर वगैरे आहे, बोरिंग वगैरे आहे, तर पाणी आहे आणि या पाणी चवच वेगळी आहे। हे घेऊन बघ। थंड आहे। तर इथे वरती नैसर्गिक झरा आहे, त्या झऱ्यातून 12 महिने पाणी येत असतं। या झऱ्यातलं पाणी कधीच संपत नाही। कसं आहे शिवम पाणी? एक नंबर। मी पण आता तोंड धुतलं, मस्त गारगार वाटलं। तर चला आता आपण निघूया घरी जायला। काय रे, कसं वाटलं फिरून? मस्त मजा आली ना। चला आता निघूया। चला तर मग आता निघतो आहे मी। कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ, कमेंटद्वारे नक्की कळवा। तर मित्रांनो, अशाच प्रकारे आमचं फिरून वगैरे झालं आहे। आम्ही मस्त सभागृहात गेलो, थोडा टाईमपास केला, तिथून मग पणलीवरती गेलो, पाणी वगैरे पिलो। तर सर्व आमचा फिरून वगैरे झालं आहे, तर आता आम्ही चाललो आहे घरी। कसा वाटला तुम्हाला आमचा आजचा व्लॉग, कमेंटद्वारे नक्कीच कळवा। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, आणि नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा आणि व्हिडिओ शेअर पण करा, म्हणजे जास्तीत जास्त लोकं बघतील। तर असंच आता आपण भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये। तोपर्यंत घरीच राहा, मजेत राहा, सेफ राहा। बाय बाय।